तुम्हाला स्क्रीन शेअर करायची, शेअर करा मग प्रार्थनांची. ओके ओके ओके. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया उत्त भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन्वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वंशाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण प्रभुजी माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आपण मागच्या वेळेस पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांनी द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर सर्व प्रियजनांचं समाजातले वेगवेगळे घटक असू त्यांचे वेगवेगळे नातेवाईक असू यांचं सर्वांचं कशा प्रकारे स्वागत स्वीकारलं आणि कशा प्रकारे
कृष्ण हे फक्त एकमेव असे व्यक्ती आहेत जे की सक्षम आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे प्रत्येक जीवासोबत वन ऑन वन, प्रत्येक जीवासोबत वैयक्तिकरित्या आदान प्रदान करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेला काही उदाहरणं दिली, कुणाच्या लक्षात आहे? प्रभूचीच माताचीच कोणते उदाहरणं आपण चर्चा केले, कशा प्रकारे कृष्ण हेच केवळ प्रत्येक व्यक्तीशी वैयक्तिकरित्या आदान प्रदान करू शकतात आणि दुसऱ्या कुणालाही ते शक्य नाहीये. कुणाच्या लक्षात आहे काही उदाहरणं? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, आपण द्वारकेमधल्या 16,108 राण्यांचं उदाहरण बघितलं होतं, जिथे हाँ प्रत्येक महालामध्ये कृष्ण स्वतः उपस्थित होते आणि काहीतरी म्हणजे मुलांना शिकवत होते किंवा स्वतः ध्यानस्थ होते, अशा प्रकारचं कार्य ते करत होते असं नारद मुनींनी बघितलं होतं. खूप छान, खूप छान क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. द्वारकेमध्ये भगवंतांच्या 16,108 राण्यांसोबत वैयक्तिकरित्या प्रत्यक्षरित्या भगवंत कृष्ण तिथे उपस्थित होते आणि वेगवेगळे क्रियाकार्य गृहस्थ जीवनातील करत होते. अजून कोणतं उदाहरण पाहिलं आपण? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे हरे कृष्ण, कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभूजी, रासलीला जे करत होते ना, त्याच्यामध्ये प्रत्येक गोपींबरोबर ते होते, प्रत्येक गोपींबरोबर ते नृत्य करत होते. करेक्ट, प्रत्येक हरे गोपीं बरोबर भगवंत कृष्ण नृत्य करत होते. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो वृंदावन लीलेमध्ये अजून एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेस कृष्ण आपल्या गोप बालकांसमवेत यमुना नदीच्या तीरावर ज्या वेळेस प्रसाद घ्यायचे त्यावेळेस भागवत सांगत की एका कमळाच्या पाकळ्यांच्या रूपांमध्ये गोल अशा व्यवस्थेमध्ये सगळे गोप बालक कृष्णांच्या अवतीभोवती बसायचे आणि ज्या वेळेस कृष्ण मध्यभागी बसून प्रसाद घ्यायचे प्रत्येक गोप बालकाला असं जाणवायचं की कृष्णांनी आपल्याकडेच तोंड केलेलं आहे आणि आपल्याकडेच पाहून स्मितहास्य करून प्रसाद घेत आहे. हे पण फक्त कृष्णांना शक्य आहे की एकाच ठिकाणी बसून सर्व आजूबाजूला बसलेल्या गोप बालकांना असं जाणवायचं की कृष्ण फक्त आपल्यासोबतच प्रसाद घेत आहेत, आपल्याकडे पाहून स्मितहास्य करून. तर हे एक उदाहरण. अजून कोणतं उदाहरण आहे प्रभूजीस माताजी? चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमधून आपण एक उदाहरण पाहिलं, लक्षात आहे कुणाच्या? चैतन्य लीलेमधून कोणतं उदाहरण पाहिलं आपण? जगन्नाथ यात्रेला त्यांच्या 7-8 कीर्तनाच्या टोळी असायच्या, प्रत्येक याच्यामध्ये चैतन्य प्रभू त्यांना. खूप छान, खूप छान. गणेश कुलकर्णी प्रभूजी की जगन्नाथ रथयात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू 8 कीर्तनांचे ग्रुप बनवायचे डिवोटींचे आणि त्या 8 चैतन्य चरितामृत मध्ये खूप वर्णन सुंदर आहे की त्या 8 ग्रुप मध्ये कशा प्रकारे प्रत्येक ग्रुप मध्ये 2 मृदंग वाजवणारे, 1 करताल वाजवणारे, 1 लीड डान्सर आणि 1 लीड सिंगर कीर्तन म्हणणारे अशा प्रकारचे भक्तांचं विभाजन होतं. आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने प्रताप रुद्र महाराजांना ही कृपा प्राप्त झाली की त्या प्रत्येक 8 वैष्णवांच्या ग्रुपमध्ये चैतन्य महाप्रभूंना कीर्तनामध्ये नृत्य करताना प्रताप रुद्र महाराजांनी पाहिलं आणि प्रत्येक भक्तांच्या ग्रुपला असं वाटत होतं की चैतन्य महाप्रभू केवळ आपल्याच ग्रुपमध्ये आपल्यासोबत कीर्तनामध्ये नृत्य करत आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या उदाहरणांमधून पाहतो की कृष्ण आपल्या प्रत्येक जीव भक्तासोबत, प्रत्येक त्यांच्या अंशासोबत वैयक्तिकरित्या आदान प्रदान करण्यामध्ये सक्षम आहेत. आणि आपण अजून एक उदाहरण पाहिलं की कशा प्रकारे नंद महाराजांकडेच एकट्याकडेच 9 लाख गायी होत्या, त्याच्या 9 लाखांपेक्षा अधिक गायी होत्या आणि त्या प्रत्येक गायींना वासरांना कृष्ण ज्या वेळेस त्यांच्या नावाने बोलवायचे ते प्रत्येक गाय आणि वासरू पण कृष्णांना प्रतिसाद देत होते त्यांच्याकडे येताना. अशा प्रकारे केवळ मनुष्यांसाठीच नाही तर प्रत्येक प्राणी मात्रांसाठी पण भगवंत हे प्रत्यक्षरित्या वैयक्तिकरित्या आदान प्रदान करण्यासाठी सक्षम आहे. तर इथे द्वारका नगरीमध्ये येताना कृष्णांनी कशा प्रकारे हे स्वागत स्वीकारलं वेगवेगळ्या समाज व्यवस्थेतल्या लोकांकडून त्याचं वर्णन आपण पाहत आहोत. तर आता श्लोक क्रमांक 23 ने सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच आतापर्यंत जे आपण मुद्दे चर्चा केले त्याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 23 पाहू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा.
स्वयं च गुरुभिर् विप्रै स्वयं च गुरुभिर्विप्रै सदारै स्थविरैरपि वन्दिभिश्चाविशत्पुरम् हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे प्रभुजीज माताजी? हरे कृष्ण प्रभूजी मी वाचू. हा प्रतिभा माताजी, अलका माताजी तुम्ही पुढचं वाचा, ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद, श्रीला प्रभुपाद की जय. अशा प्रकारे ज्येष्ठ आप्तांकडून आणि स्तुती स्तोत्रे गाणाऱ्या सपत्नीक दुर्बळ ब्राह्मणांकडून आशीर्वाद घेत, तसेच बंदीजनांकडून होत असलेली प्रशंसा विरुदावळी ऐकत भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. तात्पर्य: समाजातील ब्राह्मण वर्ग आपल्या म्हातारपणाची तरतूद म्हणून पैसे साठवून ठेवण्याकडे कधीच लक्ष देत नसे. ज्यावेळी ते वृद्धत्वामुळे दुर्बल होत, त्यावेळी ते आपल्या पत्न्यांसह राज्यसभेत जात आणि राजांची सत्कृत्यांची स्तुती करीत. राजे लोक त्यांना आवश्यक ते धनद्रव्य देत. असे हे ब्राह्मण म्हणजे राजांचे तोंड पुजे भाट नव्हते, तर राजाची कृत्येच तशी स्तुत्य असत. आणि ब्राह्मणांनी केलेली ही स्तुती म्हणजे त्यांनी आणखी उदात्त कृत्य करावी यासाठी योग्य पद्धतीने दिलेले उत्तेजन असे. भगवान श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या स्तुतीस पात्रच आहेत आणि त्या भगवंतांची स्तुती स्तोत्रे गाऊन हे याचक ब्राह्मण व इतर लोकही स्वतः स्तुतीस पात्र होत असत. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. धन्यवाद माताजी. श्रीला प्रभुपाद की जय. तर आपण बघतो की वैदिक समाज व्यवस्थेमध्ये ही जी समाज व्यवस्था होती ती जन्मा अनुसार नव्हती, तर कर्म आणि गुण, गुण आणि कर्म या अनुसार होती. तर यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारही लोक अशा प्रकारे आपापल्या कार्यांमध्ये गुंतलेले होते की प्रत्येक जण हा पूर्णपणे समाधानी होता. कोणत्याही समाजातल्या घटकाला आपल्या उदरनिर्वाहासाठी खूप वनवन भटकण्याची, मारामार करण्याची गरज नव्हती. तर विशेषतः ब्राह्मण वर्गासाठी सांगितलेलं आहे की हा वर्ग असा असायचा जो समाजातल्या इतर घटकांच्या उद्धारासाठी पूर्ण आपलं जीवन वेचायचा आणि केवळ त्यांच्या त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन वगैरे होतं त्यासाठी हा वर्ग कधीच नोकरी वगैरे असं करायचा नाही की समाजातल्या इतर सर्व वर्गांना ज्ञान देणे, शिकवणे आणि त्यामधून जी कोणती गोष्ट मिळेल आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यामध्ये ते नेहमी समाधानी असायचे. तरी तर भागवत विशेषत सांगतं की रिटायरमेंट प्लॅनिंग जी म्हणतो आपण, आपल्या वृद्धापकाळातली तरतूद, अशी कोणतीच गोष्ट हा वर्ग कधीही करायचा नाही. आणि ज्यावेळेस हातपाय दुर्बल होतील वृद्धापकाळामुळे त्यावेळे असे ब्राह्मण हे आपल्या पत्नींसोबत राज्यसभेत जात आणि राजांच्या सत्कृत्यांची स्तुती करत. तर सत्कृत्यांची स्तुती करणे म्हणजे असं नाही की खोट बडाया करणे, मारणे राजाच्या, जेणेकरून राजा खुश होऊन काहीतरी धनद्रव्य देईल, असं बिलकुल नाही. श्रीमद भागवतामध्येच आपण वर्णन पाहतो अशा काही राजांचं जे की आपल्या प्रजेची व्यवस्थित काळजी घेत नव्हते, जे की एक आदर्श राज्य कारभार चालवत नव्हते. आणि त्यांच्या केसमध्ये पण आपण पाहतो की हा जो ब्राह्मण वर्ग होता जो की राजांसाठी एक ऍडवायझरी, त्यांना गाईड करण्यासाठी म्हणून जे असायचे, त्यांनी त्या राजांना राजसिंहासनावरून दूर केलं आणि असा व्यक्ती जो की सक्षम आहे राज्याची काळजी घेण्यासाठी, प्रजेची काळजी घेण्यासाठी आणि धर्माच्या तत्वांचं पालन करणारा अशा राजाची नेमणूक केली राजसिंहासनावर. म्हणजे राहण्यासाठी, दिसण्यासाठी जरी खूप साधे असले तरी आध्यात्मिक दृष्ट्या खूप खूप शक्तिशाली होता हा वर्ग. जसं आपण चौथ्या स्कंदामध्ये पृथू महाराजांचे वडील महाराज वेन यांचं आपण वर्णन पाहतो की महाराज वेन हा अधर्माचं पालन करणारा राजा होता आणि राज्याच्या आध्यात्मिक प्रगतीकडे कधीच काही लक्ष त्याचं दिलेलं नसायचं.
तर हाच ब्राह्मण वर्ग जो की राजाला गाईड करण्यासाठी ऍडवायझरी म्हणून होता, त्यांनी पाहिलं की हा राजा काही दुरुस्त होत नाहीये स्वतःच्या वागण्यामध्ये, राज्य करण्यामध्ये, आणि त्यानंतर त्याला राज्यावरून दूर केले गेलं. आणि नंतर महाराज वेण यांचा मृत्यू झाला, आणि त्यांच्या मग महाराज वेण यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यामधली अराजकता ही खूप वाढली, कारण त्यावेळेस कोणी सक्षम राजा नव्हता. समाजातल्या चोर लुटारू लुच्चे अशा समाज घटकांना दहशत करण्यासाठी, त्यांना शासन करण्यासाठी त्यावेळेस ह्याच ब्राह्मणांनी वेण महाराजांच्या शरीराचं चर्वण करून पृथु महाराज हे निर्माण झाले, त्यांचा मुलगा वेण महाराजांचा. आणि त्यांनी पूर्ण राज्याची घडी व्यवस्थित बसवली. तर सांगण्याचा हेतू हा की ब्राह्मण वर्ग असो किंवा क्षत्रिय वर्ग असो किंवा वैश्य किंवा शूद्र वर्ग असो, ह्या सर्व वर्णांचं अशा प्रकारे कार्य समाज व्यवस्थेमध्ये दिलेलं असे जेणेकरून सर्व समाज व्यवस्था आध्यात्मिक रित्या लोकांना प्रगती करण्यासाठी प्रवृत्त करे, त्यांना प्रोत्साहन दे. आणि अशा प्रकारे ब्राह्मण हे स्वतःच जीवन पूर्ण क्षत्रियांना आणि बाकीच्या समाज वर्गाला शिकवण्यासाठी गाईड करण्यासाठी द्यायचे, आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची पूर्ण जिम्मेदारी हे बाकीचे वर्ग पण स्वतःकडे घेत असत. अशा प्रकारे ही आदर्श समाज व्यवस्था होती. आणि श्रील प्रभुपाद आणि शास्त्र सांगता आपल्याला की कशा प्रकारे कलियुगाच्या अधपतनाचं एक रूप आपण हे पाहतो, ही समाज व्यवस्था पूर्ण प्रकारे ही विकृत झालेली आहे. जिथं व्यक्ती स्वतःच्या जन्मानुसार एखादं विशेष पात्रता मागतात आणि गुणानुसार कार्यानुसार ती पात्रता कधीही त्यांना शोभत नाही. तर आपण पुढे जाऊ. आपण पुढच्या श्लोकाच्या ऐवजी डायरेक्ट अनुवाद आणि तात्पर्य पाहू. अलका माताजी, हरे कृष्ण. अलका माताजी, तुम्हाला वाचायचं आहे का? हो, हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. 22व्या सॉरी 24व्या श्लोकाचा आपण हे वाचू अनुवाद. भगवान श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून जात होते तेव्हा निदान त्याचे दर्शन तरी आपल्याला मिळावे यासाठी द्वारकेतील कुलीन स्त्रिया आपापल्या प्रासादांच्या गच्च्यांवर चढून गेल्या. त्यांनी हा एक आनंद महोत्सव मानला. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. भगवंताचे किमान दर्शन घडणे ही सुद्धा आनंदाची महापर्वणी आहे यात शंकाच नाही. द्वारका महानगरीतील स्त्रियांची तशीच समजूत होती. अद्यापि भारतामध्ये निष्ठावंत स्त्री भक्तांमध्ये तशीच समजूत प्रचलित आहे. विशेषतः झुलन आणि जन्माष्टमी यासारख्या समारंभ प्रसंगी भारतीय स्त्रिया प्रचंड संख्येने मंदिरात येतात. तेथे भगवंतांच्या आजच्या विग्रहाची पूजा चालू असते. मंदिरात प्रस्थापित केलेली भगवंतांची दिव्य मूर्ती ही स्वतः भगवंताहून भिन्न नसते. भगवंताच्या अशा मूर्तीला अर्चा विग्रह किंवा अर्चावतार असे म्हणतात. या भौतिक जगतातील असंख्य भक्तांना भक्ती करणे सुकर व्हावे यासाठी भगवंताच्या अंतःशक्तीने विस्तारलेले हे त्यांचे एक रूप आहे. आपली भौतिक इंद्रिये भगवंतांचे दिव्य रूप पाहू शकत नाहीत म्हणून भगवान अर्चा विग्रह स्वीकार. बाह्यता माती लाकूड किंवा दगड अशा पार्थिव वस्तूंचा बनवलेला पाहता त्यात भौतिक दोष नसतो. भगवंत हे स्वतः कैवल्य असल्याने त्यांच्यात भौतिक तत्व नाही. भगवंत एकमेवा द्वितीय आहेत आणि त्यामुळे भगवंतांनी कोणतेही रूप धारण केले तरी त्यामुळे भगवंताच्या मंदिरातील आजच्या काळातील उत्सव म्हणजे 5 सहस्र वर्षापूर्वी श्रीकृष्णांच्या काळात द्वारकेत होणारे उत्सवच आहेत. शास्त्र परिपूर्ण रीतीने जाणारे आचार्य शास्त्रविहित पद्धतीने अशा मंदिरांची प्रतिष्ठापना करतात. हेतू हा की सामान्य जनांना भक्ती करणे सुकर व्हावे. तथापि इतर अप्रवृद्ध माणसे ज्यांना या शास्त्राचा गंधही नसतो ती मात्र याला केवळ निरर्थक मूर्तीपूजा मानतात. आणि ज्यात आपल्याला काही कळत नाही तेथे अकारण आपले नाक खुपसतात. त्यामुळे भगवंताच्या त्या दिव्य रूपाचे निदान एकदा तरी दर्शन व्हावे म्हणून जे स्त्री पुरुष अशा मंदिरातील महोत्सवात सहभागी होतात ते भगवंतावर अविश्वास दाखवणाऱ्या नास्तिकांपेक्षा लाखो पटीने श्रेष्ठ आहेत.
या श्लोकावरून असेही दिसून येते की द्वारकेतील निवासी मोठमोठ्या राजवाड्यांचे धनी होते. यावरून त्या नगरीची वैभव संपन्नता दिसून येते. स्त्रिया भगवंताचे दर्शन हवे या व्हावे यासाठी आणि मिरवणूक पहावयास मिळावी म्हणून गच्चीवर चढून गेल्या. त्या मार्गावरच्या जनसमूहात मिसळ्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेची जपणूक योग्य प्रकारे झाली. त्या काळी स्त्री पुरुष कृत्रिम एकता नव्हती. स्त्रियांची प्रतिष्ठा स्त्री समुदायाला पुरुष समुदायापासून स्वतंत्र ठेवल्यानेच अधिक चांगली जपता येते. म्हणून स्त्री पुरुषांनी अनिर्बद्धपणे एकमेकात मिसळणे योग्य नव्हे. श्रील प्रभुपादजी की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांना पाहण्यासाठी राजमार्गावरून जाताना त्यांचं दर्शन होण्यासाठी द्वारकेतील वेगवेगळ्या कुळातील कुलीन स्त्रिया ह्या त्यांच्या त्यांच्या राजमहालांच्या जे टेरेस गच्च्या आहे त्यांच्यावर चढून गेल्या. आणि भगवंतांना पाहणे हा एक आनंद महोत्सव इथे मानला आहे. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांचं रूप हे कैवल्य किंवा पूर्णतः सच्चित आनंद चिन्मय असं हे रूप आहे. आणि प्रत्येक व्यक्ती भगवंतांच्या हे आध्यात्मिक स्वरूपाला त्याच्यावर स्मरण करू शकत नाही किंवा व्यवस्थित त्यांच्यासोबत आदान प्रदान करू शकत नाही. म्हणून अशा बद्ध जीवांना जे की अजूनही त्यांच्या हृदयामध्ये कल्मश आहेत, अनर्थ आहेत, भगवंतांसोबत आदान प्रदान करता यावं म्हणून भगवंत अर्च विग्रह किंवा अर्च अवतार असा असं रूप हे स्वीकारतात. ज्याला की भौतिकवादी व्यक्ती मूर्ती म्हणतात, भगवंतांचे भक्त त्यांना अर्च विग्रह म्हणून स्वीकारतात. आणि हे अर्च विग्रह बाहेरून पाहायला गेलं तर भौतिक गोष्टी जसं की माती आहे, लाकूड आहे, दगड आहे, वेगवेगळे धातू आहेत, वेगवेगळे कलर पेंट्स आहेत, अशा गोष्टींनी बनवले जातात. जेणेकरून आपल्याला भगवंतांच्या अस्तित्वाचा त्यांच्या रूपाचा अनुभव आपल्या भौतिक इंद्रियांनी घेता यावा आणि भगवंतांसोबत आदान प्रदान करता यावा. परंतु शास्त्र सांगतं की अशा प्रकारच्या भौतिक एलिमेंट्स भौतिक गोष्टीने जरी भगवंतांचा अर्च विग्रह बनवलेला असेल तरीही तो भौतिक बिलकुल नसतो. कारण भगवंतांनी कोणतेही रूप धारण केलं. श्रील प्रभुपादजींचं एक छोटं पुस्तक आहे प्रकृतीचे नियम, द लॉज ऑफ नेचर. त्याच्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की भूमिर आपो नलो वायू खम मनो बुद्धी एवच, की पृथ्वी वायू जल अग्नि आकाश हे भगवंतांचे वेगवेगळे ह्या पण भगवंतांच्या विस्तारित शक्तीच आहे. आणि त्याचप्रमाणे या भौतिक घटकातून तयार झालेले दुसरे भौतिक घटक जसं माती असू, लाकूड असू, दगड असू, पेंट असू आणि बाकीचे भौतिक घटक असू हे पण भगवंतांचीच विस्तारित एनर्जी, भगवंतांचीच विस्तारित शक्ती आहे. त्याच्यामुळे अशा भगवंतांच्या विस्तारित शक्तींनी बनवलेली जी अर्च विग्रह आहे ज्याच्यामध्ये की भगवंतांचे भक्त प्राण प्रतिष्ठा करतात आणि भगवंतांना त्या अर्च विग्रहामध्ये राहण्यासाठी विनंती करतात, तो अर्च विग्रह कधी भौतिक असू शकत नाही. तो अर्च विग्रह साक्षात भगवंतच आहेत ज्यांच्याशी आपण आदान प्रदान करू शकतो, त्यांना भोग अर्पण करून, त्यांना व्यवस्थित शृंगार अर्पण करून. आणि अशा प्रकारे बद्धजीव पण भगवंतांसोबत आदान प्रदान करू शकतो, त्याच्यामध्ये भौतिकतेची अंश मात्रही छटा नसते. आणि प्रभुपादजी सांगतात की अशा अर्च विग्रहांचं म्हणा दर्शन घेणं हे साक्षात आपल्याला तीच तोच फायदा तोच लाभ प्राप्त करून देऊ शकतात जो लाभ या कुलीन स्त्रियांना प्राप्त झाला 5000 वर्षांपूर्वी कृष्णांचं दर्शन घेऊन ज्यावेळेस ते राजमार्गावरून जात होते. आणि असं भगवंतांचं दर्शन शास्त्र सांगतं की हे दर्शन मनासाठी एक आनंद उत्सव हा खऱ्या प्रकारे आहे. श्रीमद भागवतामध्ये दुसऱ्या ठिकाणी पण या संबंधी खूप सुंदर असं वर्णन येतं. जसं 9व्या स्कंदामध्ये 24व्या अध्यायामध्ये 65वा श्लोक आहे, तर आपण एकदा हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करू कृपया. यस्याननम मकर कुंडल चारु कर्ण यस्यानं मकर कुंडल चारु कर्ण
ब्राजत कपोल शुभ शुभागम सविलास हासम ब्राजत कपोल शुभागम सुलभलास नित्योत्सवम नः तत्र पुरुदृश दृशिभिः पिबन्त्यो नित्योत्सवम नः तत्र पुरुदृशिभिः पिबन्त्यो नार्यो नराश्च मुदित कुपित निमेश्च नार्यो नराश्च निमेश्च तर या श्लोकामध्ये इथे सांगितलं आहे की भगवंतांचा असा चेहरा जो की वेगवेगळ्या अलंकारांनी अलंकृत आहे, जसं की आपण विठ्ठलाचं पण तुकाराम महाराजांच्या ओव्यांमध्ये वर्णन पाहतो, म कर कुंडले, की एका माशाच्या आकाराची भगवंतांची ही कर्णकुंडले आहेत, ही इयर्स आणि त्यांचे कान या कर्णकुंडलांनी सुंदर दिसत आहेत, त्यांचे गाल पण सुंदर दिसत आहेत आणि त्यांचं स्मित हास्य हे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याकडे आकर्षित करून घेत. अशा प्रकारचं भगवंतांचं रूप कोणीही ज्या वेळेस पाहत त्यावेळेस अशा प्रकारच्या भगवंतांच्या सुंदर रूपाचं दर्शन घेणं ही गोष्ट मनासाठी एक फेस्टिवल, एक मोठा उत्सव आहे. आणि अशा प्रकारच्या भगवंतांचं रूप ज्यावेळेस मनुष्य दर्शन घेतो त्यावेळेस तो पूर्ण प्रकारे तृप्त होतो, संतुष्ट होतो. आणि भक्तांना फक्त एकच कमी वाटते की ब्रह्माजींनी आपल्या शरीराची व्यवस्था अशा प्रकारे बनवली की प्रत्येक काही क्षणांमध्ये आपले डोळे हे काही थोड्या काळाकरिता मिटावे लागतात, पापणे आपल्या मिटावे लागतात, जेणेकरून आपले डोळे हे मॉइश्चर मेंटेन करतील, म्हणजे ओलावा ठेवून ठेवतील. तर एवढीच ही ऍक्च्युली गोपींची प्रार्थना आहे की त्यांना ब्रह्माजींनी ज्या प्रकारे आपलं शरीर बनवलंय त्यांना असं वाटतं की ब्रह्माजींनी व्यवस्थित बनवलं नाही, कारण प्रत्येक काही मोमेंट्स नंतर, प्रत्येक काही क्षणांनंतर आपल्याला आपले डोळे काही क्षणांकरता मिटावे लागतात ओलावा ठेवण्यासाठी. आणि तेवढ्या छोट्याशा काळाकरता ज्या वेळेस कृष्णांचं त्या दर्शन घेऊ शकत नाहीत गोपीज, गोपांगना वृंदामधल्या वृंदावनामधल्या, त्यावेळेस त्या ब्रह्माजींबद्दल कंप्लेन करत आहेत की ब्रह्माजींनी हे शरीर हे डोळे व्यवस्थित बनवलेले नाहीयेत. तर अशा प्रकारे कृष्णांच्या सुंदर रूपाचं दर्शन घेणं हे भक्तांसाठी, त्यांच्या मनासाठी एक मोठा उत्सव असतो. त्याच प्रकारे आपण श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये पण पाहत आहोत की कसं ह्या कुलीन स्त्रियांसाठी आणि अशाच प्रकारच्या कुलीन स्त्रियांचं आपण वर्णन आधी पण वाचलेलं आहे, जसं हस्तिनापूर मधल्या कुरु वंशातल्या कुलीन स्त्रिया, ह्या पण भगवंत ज्या वेळेस हस्तिनापूर मधून परत द्वारकेसाठी निघत होते त्या पण वेगवेगळ्या आपल्या महालांच्या टेरेसवर गच्चीवर जाऊन भगवंतांचं खूप ईगरनेस म्हणजे उत्सुकतेने दर्शन घेत होत्या आणि त्यांच्यासाठी पण हा एक आनंद उत्सव होता. आणि पुढच्या श्लोकामध्ये भागवत सांगतं की कशा प्रकारे भौतिक गोष्टींमधून पण कधी कधी व्यक्तीला असं वाटतं की हा एक उत्सव आहे, आपल्याला आनंद देणारा आहे, पण अशा भौतिक क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये आणि भगवंतांच्या सौंदर्याचं आस्वादन करून प्राप्त होणाऱ्या आनंदामध्ये हा कसा जमीन आणि आसमानचा फरक आहे ते भागवत आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतं. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीज माताजीज हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे, मंजरी माताजी. प्रभूजी हा माताजी, मंजरी माताजींना वाचू द्या, संजना माताजी पुढचं. हो हो चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. अनम्यूट करा मंजरी माताजी. हा, सादर प्रणाम सद्गुरु आपले. हरे कृष्ण हरे कृष्ण. सर्व सौंदर्याचे आगर असलेल्या त्या अच्युतांना द्वारकेचे रहिवासी नागरिक नेहमीच पाहत होते.
तरीही त्यांच्या नेत्रांचे कधीही समाधान होत नव्हते. तात्पर्य श्रीला प्रभुपादद्वारा श्रीला प्रभुपाद की जय. द्वारकेतील स्त्रीवर्ग जेव्हा आपापल्या प्रसादांच्या गच्च्यांवर चढून मिरवणूक पाहत होता तेव्हा त्यांच्या मनात असा विचारही आला नाही की या भगवान अच्युतांच्या कमनीय मूर्तीचे दर्शन आपण यापूर्वी असंख्य वेळा घेतले आहे. त्यांची भगवत दर्शनाची लालसा अद्यापि तृप्त झाली नव्हती याचेच ते दर्शक होते. कोणतीही एखादी सामान्य भौतिक वस्तू बऱ्याच वेळा पाहिली की तिचे आकर्षण क्षीण होते असे समाधानासंबंधीचा नियम सांगतो. समाधानाचा हा नियम भौतिक वस्तूंना लागू पडतो पण दिव्य वातावरणात या नियमाला स्थान नाही. येथील अच्युत हा शब्द महत्वाचा आहे कारण भगवान जरी कृपापूर्वक या भूलोकात अवतरले आहेत तरी ते अच्युत आहेत. सामान्य जीव च्युत होतात कारण ते जेव्हा या भौतिक जगात येतात तेव्हा त्यांचे दिव्य स्वरूप लोप पावते. येथे येण्यासाठी त्यांना मिळालेले भौतिक शरीर प्राकृतिक नियमांनुसार उत्पत्ती वर्धन रूपांतरण स्थिती क्षय विनाश अशा विकारांना बाध्य होते. भगवंतांचे शरीर असे होतात ते प्राकृतिक विकारांच्या अधीन केव्हाही नसतात. भगवंतांची मूर्ती ही जगातील सर्व अस्तित्वाचाच उगम आहे. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा अनुभवातील सौंदर्याचे ते आगर आहे. त्यामुळे भगवंतांचे ते दिव्य शरीर पाहून कोणाचेही कधीही समाधान होणार नाही कारण तेथे क्षणाक्षणाला नित्य नूतन सौंदर्याचा आविर्भाव होत असतो. भगवंतांचे दिव्य नाम रूप गुण हे सर्व आत्मरूपाचेच आविष्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या पवित्र नाम संकीर्तनामुळे त्यामुळे त्यांच्या पवित्र नाम संकीर्तनामुळे तृप्त झाली आहे अथवा त्याच्या गुणसंकीर्तनाचा कधी कंटाळा आला आहे असे घडत नाही. त्यांच्या भक्तांना तर अंतच नाही. भगवंत अखिलाचा उगम आणि अनंत आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण. शिला प्रभुपाद की जय. जय. तर इथे भागवत आपल्याला सांगतं की भगवंतांच्या सौंदर्याचा जो आगर आहे तो कधीही कमी होत नाही, परंतु ज्या भौतिक गोष्टींपासून आपण कधी आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या गोष्टी म्हणजे पतित, म्हणजे त्यांचं जो आकर्षण आहे ते क्षीण होत जातं. आपण नेहमी उदाहरण देतो, खूप साधं आहे समजण्यासाठी. जसं की आपण भौतिक वेगवेगळ्या बातम्या पाहण्याची वाचण्याची ऐकण्याची बऱ्याच भौतिकवादी लोकांना खूप आवड असते. जसं की आमच्या पण कुटुंबामध्ये माझे काका आहेत जे की दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज चॅनल त्यांच्या घरामध्ये लावलेले असतील. मी कधी कधी विचार करतो एकच बातमी 5 प्रकारच्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे मसाला वगैरे टाकून सांगितली जाते आणि व्यक्तीला कंटाळा कसा येत नाही की एकच बातमी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या चॅनलवर ऐकण्याची, कारण त्याच्यातून त्यांना काहीतरी नवीन नवीन रस घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा गोष्टी ह्या क्षीय होत जातात. जसं आपण उदाहरण देतो, वर्तमानपत्र ज्याची किंमत 4-5-10 रुपये असते सकाळी, संध्याकाळपर्यंत वाचून झाल्यानंतर त्याची किंमत ही रद्दीमध्ये होते, कारण त्याच्यामध्ये तो रस प्राप्त करणं शक्य नसतं. ज्या काही भौतिकवादी बातम्या आहेत त्या एकदा कळालेल्या असतात आणि पुन्हा पुन्हा वाचण्यामध्ये त्याच्यामध्ये रस प्राप्त होत नाही. म्हणून प्रल्हाद महाराज 7व्या स्कंदामध्ये अशा प्रकारचा जो भौतिक आनंद आहे, भौतिक गोष्टींमधून प्राप्त होणारा, त्याला म्हणतात की पुन्हा पुन्हा चर्विता चर्व नाना. ज्या प्रकारे गाई म्हशी अशा प्रकारचे गुरंढोरं जे प्राणी असतात ते एकदा खाल्लेला चारा जो असतो तो काही काळानंतर बसून पुन्हा त्याचं चर्वण करतात, तशाच प्रकारे हे भौतिकवादी व्यक्ती पण या भौतिक गोष्टींचा रस काढण्यामध्ये जे अगोदरच चावलेलं आहे ते पुन्हा पुन्हा चावत राहतात, जे की खूप काही रस देण्याचं कारण नाहीये. परंतु आणि त्याच प्रकारे आपण बघतो की इव्हन बाकीच्या चलचित्रांमध्ये मूवींमध्ये पण बघतो की 10, 15, 20, 30, 25, 30 वर्षानंतर हे ह्या गोष्टी पण खूप खूप त्याच्यातला रस निघून जातो, कारण का त्या भौतिक गोष्टींशी संबंधित आहे. परंतु भगवंतांबद्दलचं नामस्मरण, भगवंतांचं नाव घेण्यातून मिळणारा रस
हा तसा नाहीये. शिल प्रभुपाजी उदाहरण द्यायचे की एखाद्या व्यक्तीला आपण पैसे जरी दिले आणि त्याला एखादं जर भौतिक नाव पुन्हा पुन्हा घ्यायला सांगितलं, कोका कोला असू दुसरं कोणतंही असू, तरी तो एका क्षणात एका वेळेनंतर घेऊ शकणार नाही. का? कारण त्याच्यामध्ये रस नाहीये. परंतु भगवंतांचं नामस्मरण ही अशी गोष्ट आहे प्रभूजी की तुम्ही अनुभवाल, जर आपण एक माळा करायचा रेगुलरली करण्याचा प्रयत्न केला, दोन करून पहा, दोन करत असाल तीन करून पहा, आपण नेहमी करण्याची आपली जी जी काही ठरलेलं आहे, समजा जे भक्त 16 माळा करतात कोणत्या विशेष दिवशी, जसं एकादशी असू, आपण एक्स्ट्रा माळा करण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा आत्ता रिसेंटली गेल्या सोमवारी बलराम जयंती होती, तर अशा दिवशी आपण एक्स्ट्रा भगवंतांचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा ज्यावेळेस येणाऱ्या सोमवारी 26 तारखेला जन्माष्टमी आहे, त्या दिवशी पण आपण भगवंतांचं एक्स्ट्रा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आपण पाहाल, जर आपण व्यवस्थित या नामस्मरणाच्या वेळी आपलं लक्ष नामस्मरणावर दिलं आणि ते नाव ऐकण्यावर दिलं, तर 16 माळा नंतर होणाऱ्या ज्या जो जप आहे तो त्या 16 माळांपेक्षा अधिक चांगला होतो. का? कारण भगवंतांच्या नामस्मरणामधून, त्यांचं नाव घेण्यामधून जे प्राप्त होणारी जी संतुष्टता आहे, जे समाधान आहे, ते भौतिक गोष्टींच्या समाधानाशी कधीच आपण कंपेअर करू शकत नाही. त्याच्यातून प्राप्त होणारी जी संतुष्टी आहे ती नेहमी वाढत जाते. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, म्हणूनच आपण जर वृंदावनामध्ये, गोवर्धनमध्ये, वेगवेगळ्या धामांमध्ये आज पण गेलो, आजच्या काळामध्ये पण असे व्यक्ती तिथे उपस्थित आहेत जे की दिवसातले 10 तास 12 तास भगवत नामाचा जप करतात आणि तरीही त्यांचं मन भरत नाही, त्यांना अजून जप करावा वाटतो. आणि असं नाही की यांना 10 तास 12 तास जप केल्यामुळे काही पैसे प्राप्त होत आहेत, काही भौतिक लाभ प्राप्त होत आहे. का? कारण भगवंत स्वतः अशा नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला हा आपला समाधानाचा रस, संतुष्टता प्राप्त करून देण्यासाठी एवढी सक्षम आहे की तो समाधान कधीही लीन पावत नाही, ते वाढतच जात. त्याचप्रकारे ह्या द्वारकावासियांसाठी भगवंतांचं दिव्य शरीर पाहून जे त्यांना आनंद प्राप्त होत होता, मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की त्यांना असं कधी वाटत नव्हतं की आपण असंख्य वेळेला भगवंतांना द्वारकेच्या रस्त्यांवर पाहिलेलं आहे, भगवंतांना चालताना बोलताना, आणि आत्ता पण आपण तेच रूप पाहत आहोत. त्यांना प्रत्येक वेळेस भगवंतांचं हे दिव्य शरीर पाहताना नवीन नवीन रसांचा आविर्भाव होत होता. आणि याबद्दल पण एक सुंदर श्लोक आहे. श्री संप्रदायामधले एक महान आचार्य यमुनाचार्य यांनी रचलेला हा श्लोक आहे. आपण त्या श्लोकाच्या काही ओळी पाहू इथे, कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. यद अवधी मम चेत कृष्ण पदारविंदे, नवनवरसधामनी उद्गतं रन्तुम् आसित, तद् अवधीवत नारी संगमे स्मर्यमाने, भवति मुख विकार सुष्ठु निष्ठीवनं च, तर या श्लोकामध्ये यमुनाचार्य सांगतात यत अवधी मम चेत कृष्ण पदारविंदे, कि ज्या क्षणापासून माझ स्मरण, माझ ध्यान हे भगवंतांच्या पदारविंदे पदकमलांवर केंद्रित झालेलं आहे, स्मरण करत आहे, नव नव रसा धामनी उद्यतम रंतुम आसित, त्या क्षणापासून भगवंतांच्या स्मरणाने नवीन नवीन रसांचा नियमितपणे आस्वादन होत आहे. आणि अशा रसाच्या आस्वादनासमोर जे की तुच्छ भौतिक गोष्टींचा जो क्षणासाठी मिळणारा जो रस आहे, जो आनंद आहे, तो व्यक्तीला तुच्छ वाटायला लागतो. जसं की आपण नेहमी उदाहरण देतो की एखादा व्यक्ती जर त्यांनी
पंच पक्वान्नांचा प्रसाद ग्रहण केलेला आहे, त्याला रस्त्यावरचे जे रोड साईड काही डिशेस ज्याला म्हणतो की घाणेरड्या स्थितीमध्ये बनवलेलं अन्न वगैरे जे स्वच्छ नाहीये, कितीही दिसायला आकर्षक वाटत असेल, जर व्यक्तीने व्यवस्थित प्रकारे प्रसाद ग्रहण केला असेल, पोट भरलेलं असेल, तर त्याला अशा प्रकारच्या गोष्टींकडे कधी आकर्षित होणार नाही. का? कारण व्यवस्थित प्रकारे पोट हे प्रसादाने भरलेलं आहे. तशाच प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या स्मरणामध्ये जर आपण आपल्या इंद्रियांना गुंतवलं, तर इंद्रियांना प्राप्त होणारी जी संतुष्टता, जे समाधान आहे, त्या समाधानापुढे या भौतिक इंद्रिय तृप्तीच्या क्षणिक आनंदाकडे हे इंद्रिय कधीही आकर्षित होणार नाहीत. आणि हे जे आचार्य आहेत, यमुनाचार्य, इथे सांगतात की अशा प्रकारच्या भौतिक इंद्रिय तृप्तीच्या आनंदाकडे ज्यावेळेस त्यांचं लक्ष जातं, त्यावेळेस काय त्यांची प्रतिक्रिया असते, भवती मुख विकार सुष्ठु निष्ठी वनामच. ते म्हणतात की माय लिप्स कर्ल इन डिस्ट्रेस्ड, म्हणजे माझे जे ओठ आहेत ते डिस्ट्रेस म्हणजे घाणेरडं वाटतं, आणि आय स्पिट ऍट द थॉट, म्हणजे असं घाणेरडं हे भौतिक सुख्या भगवंतांच्या स्मरणाच्या दिव्य सुखापुढे ज्यावेळेस भौतिक इंद्रिय तृप्तीचे गोष्टी दिसतात, त्यावेळेस त्या तुच्छ वाटायला लागतात आणि त्यांच्याकडे पाहण्याची पण इच्छा होत नाही. का? कारण नवनवरसा धामनी उद्यतम रंतो मासित, कारण भक्तांना भगवंत अशा प्रकारचे नवीन नवीन रस आनंद देतात त्यांच्या ज्यावेळेस आपण सेवेमध्ये जोडल्या जातो त्यावेळेस. तर तशाच प्रकारे इथे द्वारकावासियांबद्दल आपण पाहत आहोत की भगवंतांचं दिव्य शरीर पाहून त्यांचं कधीही समाधान होत नसायचं, प्रत्येक क्षणाला त्यांना नित्यनूतन सौंदर्याचा आविर्भाव होत असे. आपण पुढचा श्लोक पाहू, श्लोक क्रमांक 26. तर भगवंतांच्या सुंदर वेगवेगळ्या अंगांचं इथं वर्णन केलेलं आहे या भागामध्ये, तर हा श्लोक आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. कृपया तुम्ही पण म्हणा. श्रीयो निवासो यस्यो रः, पानपात्र मुखं दृशा, पानपात्र बाहवो लोकपालानां, सारंगानां पदाम्बुजम्, हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजीच. प्रभुजी वाचू मी. हा विश्वजीत प्रभुजी. येस प्रभुजी. हरे कृष्ण. हरे तात्पर्य श्रीला प्रभुपाद द्वारा अनेक प्रकारची माणसे असतात आणि त्यांचे सुख मी अनुवाद वाचा प्रभुजी. भगवंतांचे भगवंतांचे हृदय लक्ष्मी देवीचे निवासस्थान आहे. त्यांचे चंद्रासारखे सुंदर मुख म्हणजे सतत सौंदर्याची हाव धरणाऱ्या नेत्रांचे पानपत्र आहे. त्यांचे बाहू लोकशासन करणाऱ्या लोकपालांचे विश्रामस्थान आहेत, आणि ज्यांच्या बोलण्याचा व गाण्याचा तेच एकमात्र विषय आहेत, अशा निष्ठावंत भक्तांसाठी त्यांचे चरण कमळ हेच एकमेव आश्रयस्थान आहेत. तात्पर्य श्रीला प्रभुपादद्वारा अनेक प्रकारची माणसे असतात आणि त्यांचे सुखभोगाचे विषयही भिन्न भिन्न असतात. काही असे आहेत की ते आपल्यावर लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून धडपडत असतात. अशा व्यक्तींना शास्त्रे सांगतात की अशा सहस्त्रवादी लक्ष्मी अत्यंत आदराने भगवंतांच्या सेवेत संलग्न आहेत. चिंतामणीधाम भगवंतांचे दिव्य निवासस्थान असून ते तेथे निवास करतात. तेथील सर्व वृक्ष कल्पवृक्ष असून सर्व घरे चिंतामणींची आहेत. भगवान गोविंद तेथे आपल्या स्वभावानुसार सुरवी गायींचे पालन करीत असतात. भगवंतांच्या सौंदर्य लक्षणांनी पूर्ण अशा दिव्य रूपाची ओढ लागल्यावर जर आपण त्यांचे दर्शन करू लागलो तर या सर्वच लक्ष्मींचे आपणाला सहजपणे दर्शन होईल. निराकारवादी लोक त्यांच्या शुष्क चिंतनाच्या सवयी कारणे अशा लक्ष्मींचे दर्शन घेऊ शकत नाहीत. जे कलावंत रसिक आहेत, ज्यांना सौंदर्य निर्मितीची ओढ आहे, त्यांनी आपल्या परितृप्तीसाठी भगवंतांच्या सुंदर मुखाचे अवलोकन करावे. त्यांच्या मुखकमळ मूर्तिमंत सौंदर्य आहे. ज्याला निसर्ग सौंदर्य म्हणतात तेच त्यांचे हास्य आहे. पक्ष्यांचे मधुर कुजन
त्यांच्या सुमधुर स्वरांचे नमुने आहेत. या विश्वात व्यवस्थेकरिता अनेक वेगवेगळे विभाग असून त्यांच्या कारभाराचे दायित्व विभिन्न देवतांवर सोपवण्यात आले आहे. काही विभागांवर कनिष्ठ देवतांची देखरेख असते, त्यांना नेहमीच त्यांच्या स्पर्धकांची भीती वाटत असते, परंतु जेव्हा ते भगवंतांच्या बाहूंचा आश्रय घेतात तेव्हा भगवंत प्रतिपक्षी आक्रमणापासून त्यांचे रक्षण करतात. भगवंतांचा निष्ठावान सेवक जेव्हा एखाद्या प्रशासकीय कार्यात संलग्न असतो तेव्हा तो उत्तम प्रशासक बनून जनसामान्यांच्या हिताची चांगली जपणूक करतो. इतर तथाकथित प्रशासक हे आपल्या प्रजेला घोर दुःखात पोहोचवणारे काळदूषक शासनाचे घटक आहेत. भगवंतांच्या बाहूंच्या संरक्षणाखाली प्रशासक मंडळी सुरक्षित राहू शकतात. सगळ्याचा सार भगवंत आहे म्हणून त्यांना सारम असे म्हणतात. जे त्यांच्याविषयी चर्चा करतात, त्यांचेच गायन करतात, त्यांना सारंग असे म्हणतात. हे त्यांचे शुद्ध भक्त होत. त्यांना केवळ भगवंतांच्या चरणकमळांची आस असते. भगवंतांच्या चरणकमळात एक प्रकारचा दिव्य मकरंद असतो आणि भक्त त्याचे दिव्यत्वाने आस्वादन करतात. ते मकरंदामागे लालचावलेल्या भ्रमरासारखे असतात. महान गौडीय वैष्णव संप्रदायातील आचार्य श्रील रूप गोस्वामी यांचे याविषयी एक भजन आहे. स्वतःची एक भ्रमराशी तुलना करीत ते म्हणतात, हे प्रभू श्री कृष्ण, मला तुमची प्रार्थना करू द्या. माझे चित्त भ्रमराप्रमाणे आहे आणि त्याला सतत मकरंदांची लालसा आहे, म्हणून कृपा करा आणि चित्तरूपी भ्रमराला आपल्या चरण कमळांशी स्थान द्या, कारण तुमचे चरण कमळ दिव्य मकरंदांचा स्रोत आहे. ब्रह्मदेवांसारख्या मोठमोठ्या देवता देखील तुमच्या चरण कमळांच्या नखापासून निघालेल्या कांतीच्या दर्शनापासून वंचित आहे. ते वर्षानुवर्षे तुमच्या चरण कमळांचे ध्यान करण्यात मग्न असूनही त्यांना ते शक्य होत नाही. तथापि हे अच्युत, मला मात्र तशी आकांक्षा आहे, कारण तुम्ही आपल्या शरणागत भक्तांविषयी अत्यंत दयाळू आहात. हे माधव, मला हे सुद्धा माहीत आहे की तुमच्या चरण कमळांवर माझी खरी प्रेममय भक्ती नाही, परंतु तुम्ही अचिंत्य शक्तिशाली आहात, अशक्य शक्य करणारे आहात. तुमचे चरण कमळ स्वर्गातील अमृतालाही लाजवणारे आहेत आणि मला त्यांचीच अधिक ओढ आहे. हे परम शाश्वत प्रभू, माझे चित्त तुमच्या चरण कमळांवर स्थिर होऊ द्या, त्यामुळे तुमच्या दिव्य सेवेचा स्वाद मला निरंतरपणे चाखता येईल. या प्रकारे भगवंतांच्या चरणी स्थान प्राप्त करून भक्त संतुष्ट होतात. त्यांना भगवंतांच्या सर्व सुंदर मुखाच्या दर्शनाची महत्वाकांक्षा नसते किंवा भगवंतांच्या सुदृढ बाहूंचे संरक्षण मिळवण्याची आसही ते मनी धरत नाहीत. ते स्वभावतःच अतिशय शालीन असतात. अशा विनम्र भक्तांकडे भगवंतांची नेहमीच ओढ असते. धन्यवाद. इथे सांगितलेलं आहे भगवंतांच्या चरण कमळांची महिमा आणि त्याच्या अगोदर भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगांबद्दल सांगितलंय. जसं की त्यांचं हृदय हे लक्ष्मी देवींचं निवास स्थान आहे. जसं आपण म्हणतो भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या किंवा भगवंत विष्णूंच्या छातीवर श्रीवत्स हे लक्ष्मी देवींचं निवासस्थान आहे. आणि त्यांचं सुंदर मुख भगवंतांच्या वेगवेगळ्या 8 अंगांना शास्त्रामध्ये चंद्राप्रमाणे किंवा कमळाप्रमाणे तुलना केलेली आहे. तर तसं त्यांचं मुख हे चंद्रासारखंच सुंदर आहे, म्हणजे सतत सौंदर्याची हाव धरणाऱ्या नेत्रांचं पात्रपान आहे. त्यांच्या बाहूंबद्दल वर्णन केलेलं आहे, कशा प्रकारे लोकशासन करणाऱ्या लोकपालांचे विश्राम स्थान आहे कृष्णांचे बाहू. आणि ज्यांच्या बोलण्याचा व गाण्याचा हेच भगवंत एकमेव विषय आहेत, अशा निष्ठावंत भक्तांसाठी भगवंतांचे चरण कमळ हेच एकमेव आश्रयस्थान आहे. तर इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की बऱ्याच वेळेला नव्हे प्रत्येक वेळेस भौतिकवादी जे व्यक्ती असतात, हे भौतिक जगतामधले, ते अत्यंत त्यांची धडपड सुरू असते एका क्षणासाठी थोड्या मात्रेमध्ये का होईना लक्ष्मीजींची कृपा प्राप्त करण्यासाठी, जेणेकरून त्यांना धन द्रव्य प्राप्त होईल. परंतु लक्ष्मीजींचं एक नाव आहे, प्रभूजीच माताजीच नाव आहे चंचला. चंचला हे पण भागवतात सांगितलेलं आहे की चंचला म्हणजे एका ठिकाणी लक्ष्मी कधीच राहत नाही. परंतु अशी लक्ष्मी जर आपण भगवंतांचं विशेष प्रकारे साधना केली, त्यांची सेवा केली, तर भागवत सांगतात की लक्ष्मीजी
ही त्यांच्या पतींना म्हणजे भगवंतांना, कृष्णांना, भगवंतांना, विष्णूंना कधीही सोडून राहू शकत नाही. तर जिथे भगवंतांची व्यवस्थित प्रकारे आदराने सेवा होते अशा भगवंतांच्या ठिकाणी लक्ष्मीजींचा निवास हा नियमित असतो. त्याच्यामुळे आपल्यासाठी शिकण्यासारखं काय आहे की भगवंतांच्या भक्तांना पण खूप जास्त विचार करण्याची, स्वतःच्या मेंटेनन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी खूप जास्त विचार करण्याची गरज नाहीये. भगवंतांची सेवा आपण व्यवस्थित करत राहा आणि भगवंत भक्तांना भक्ती चालवण्यासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहे त्याची निश्चित व्यवस्था करतील. श्रील प्रभुपादजी नेहमी उदाहरण सांगायचे. प्रभुपादजी म्हणायचे की अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथं की प्रत्येक गोष्ट एवढी महागडी आहे आणि जिथं राहण्यासाठी पण, 2 वेळचा प्रसाद मिळण्यासाठी पण एवढं लोकांना मेहनत करावी लागते, प्रभुपादजी त्यावेळेस म्हणायचे की आमची आता सध्या त्या काळात 50 मंदिर आहेत आणि प्रभुपादांच्या जीवनाच्या शेवटीपर्यंत प्रभुपादजींनी 108 मंदिरांची स्थापना केली. तर प्रभुपादजी म्हणायचे की समजा त्यावेळेस 50 मंदिर झालेले होते तर प्रत्येक मंदिराचा रोजचा खर्च किती ते अंदाजे सांगायचे आणि म्हणायचे आता तुम्ही गणित करा की या 50 मंदिरांना चालवण्यासाठी रोजचा खर्च किती लागतो आणि तो खर्च त्या काळामध्ये कितीतरी $1000 मध्ये यायचा. आणि प्रभुपादजी म्हणायचे की आमचे भक्त काही बाहेर नोकरी वगैरे करत नाहीत तर मग कसे मंदिर चालू आहेत, हे कुठून पैसा येत आहे, की भगवंत जे की पूर्ण जग चालवतात आपल्या भक्तांना कधीही ते कोणती गोष्ट जी भक्तीसाठी आवश्यक आहे कमी नाहीत पडू देणार. याचा अर्थ असा नाही की आपण आळशी बनावं किंवा आपण काम धंदा व्यवसाय करू नये, पण तो भगवंतांवर विश्वास ठेवणं खूप खूप आवश्यक आहे की आपण जर भगवंतांची सेवा व्यवस्थित करत राहिलो आणि त्या सेवेला जर प्राधान्य दिलं, आपल्या साधनेला प्राधान्य दिलं, तर भगवंत पण अशा भक्तांना, ज्या काही भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की अनन्यास चिंतयंतो माम ए जना परियुपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, अशा भक्तांसाठी त्यांच्याकडे ज्या कोणत्या गोष्टी आहेत भगवंत त्याची काळजी घेतात, ते व्यवस्थित ठेवतात आणि ज्या कोणत्या गोष्टी भक्तीसाठी आवश्यक आहेत परंतु त्या भक्तांकडे नाही आहेत अशा गोष्टी भगवंत भक्ताला देतात, त्याचा पुरवठा करतात, जेणेकरून हा भक्त भक्ती व्यवस्थित प्रकारे पार पाडू शकावा. नाहीतर भौतिकवादी लोक त्यांना कधीही तुम्ही कोणती गोष्ट सांगण्यासाठी जा, पुस्तक वितरणासाठी वगैरे भक्त कधी कधी जातात आणि त्यांचं नेहमी एकच असतं की माझ्या स्वतःचं उदरभरण करण्यापासून आणि माझ्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यापासून मला वेळच नाहीये की मी भक्ती करू शकावी. लोक बऱ्याच वेळेला 2-2, 3-3 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करतात आणि 14, 16, 18 तास 24 तासांपैकी कामामध्ये घालवतात. का? की या भौतिक जगतामध्ये राहण्यासाठी शास्त्र सांगतं की तुम्ही जंगलाचे राजा का असाना सिंह, पण त्याला पण काम करणे आवश्यक आहे स्वतःच उदरभरण करण्यासाठी, स्वतःला मेंटेन करण्यासाठी. पण भक्तांना एक गोष्ट सांगणे की जर आपण कृष्णांना प्राथमिकता दिली आपल्या जीवनामध्ये तर कृष्ण पण प्राथमिकता देतील अशा भक्तांना. अशा भक्तांना कोणती गोष्ट कमी नाही पडणार की मी भगवंतांची भक्ती करण्यामध्ये एवढा वेळ घालवला माझ्या बाकीच्या नोकरीच्या कामांबरोबर, तर मला उदरभरण करणं किंवा कुटुंबाला चालवणं आता अवघड जात आहे असं कधीच होणार नाही. भगवंतांचं व्यवस्थित प्राथमिकता द्या, भगवंत पण आपल्याला प्राथमिकता देतील, ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या निश्चित पुरवतील. आणि असं नाही की भौतिकवादी व्यक्तींना पुरवत नाहीये, त्यांना पण पुरवत आहे, परंतु भौतिकवादी व्यक्ती कधीही ती गोष्ट मानत नाहीत किंवा कृतज्ञता व्यक्त करत नाहीत आणि भगवंतांचे भक्त जे असतात नेहमी त्यांच्या प्रती कृतज्ञ राहतात. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज हरे कृष्ण. भगवंतांच्या भक्तांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि भौतिकवादी व्यक्तींचा बघण्याचा दृष्टिकोन लक्ष्मी देवींकडे किंवा या जगातल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज कडे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. बरोबर आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. आणि आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये पण काही काही एक्स्ट्रीम उदाहरणं उपलब्ध आहेत. ऑफकोर्स आपण त्यांना कॉपी नाही करू शकत. जसं तुकाराम महाराजांचं उदाहरण, तुकाराम महाराज हे भगवंतांचे नित्यसिद्ध भक्त, शुद्ध भक्त आहेत आणि
ते 24 तास भगवंतांच्या भक्तीमध्ये गुंतलेले असायचे, की एवढे की त्यांची जी पत्नी असायची अवळी, त्यांना नेहमी काळजी लागलेली असायची की घर कसं चालणार. ऑफकोर्स आपण त्यांना कॉपी नाही करू शकत, कारण आपण अजून भक्तीच्या त्या लेवलवर नाही आहेत. आपल्याला जे काही जिम्मेदाऱ्या आहेत आपल्या गृहस्थ जीवनातल्या म्हणा, त्या पूर्ण करणं आवश्यक आहे. परंतु शास्त्र सांगतं की अशा जिम्मेदाऱ्या पूर्ण करताना आपल्या आत्मतत्वाची जी कर्तव्य आहेत त्याला दुर्लक्ष करू नका. शरीराचं भरण पोषण करताना आत्म्याचं भरण पोषण तुम्ही इग्नोर करू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आत्म्याच्या भरण पोषणाकडे पण लक्ष द्या भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि कृष्ण ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत भक्ती चालवण्यासाठी, त्याच्यामध्ये कधी कोणती गोष्ट कमी पडू देणार नाहीत. हरे कृष्ण. आपण अजून एक श्लोक पाहू. सीता तपत्र व्यजनैरुपस्कृतः. प्रसून वर्षैरविवर्षित पति. पिशङ्गवासावनमालया बभौ. घनो यथार्कोडुपचाप वैद्युतै. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे प्रभुजी माताजी? हरे कृष्ण. मी मस्त अक्षण जाधव प्रभुजी. हरे कृष्ण. येस प्रभुजी. भगवान ज्यावेळी द्वारकेच्या पथावरून पुढे जात होते त्यावेळी त्यांना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या मस्तकावर श्वेत छत्र धरलेले होते. अर्धवट वर्तुळाकारात चौऱ्या दळून त्यांना पार वारा घालता घातला जात होता. त्यांच्यावर वर्षाव केलेली फुले मार्गावर पडत होती. त्यांच्या अंगावरील पितांबर आणि पुष्पहार यामुळे ते एखाद्या काळ्या मेघाभोवती एकाच वेळी सूर्य चंद्र वीज व इंद्रधनुष्य असावे त्याप्रमाणे शोभून दिसत होते. तात्पर्य श्रील प्रभुपादची जय. श्रील प्रभुपादद्वारा सूर्यचंद्र इंद्रधनुष्य आणि वीज हे आकाशात एकाच वेळी कधी दिसत नाही. जेव्हा सूर्य आकाशात असतो तेव्हा चंद्र काच असून नसल्यासारखाच असतो. आणि जर मेघ आणि इंद्रधनुष्य असतील तर विजा सकाळत नसतात. भगवंतांच्या शरीराची कांती पावसाळ्यातील नवीन मेघाप्रमाणे आहे. त्यांची तुलना या ठिकाणी मेघांची करण्यात आली आहे. त्यांच्या मस्तकावरील पांढऱ्या छत्राला सूर्याची उपमा दिली आहे. चौऱ्या ढाळताना त्यांची जी गती असते त्याला चंद्रकोरीची उपमा दिली आहे. पुष्पवर्षावातील फुले ही ताऱ्यांसारखीच आहे. त्यांचे पितांबर इंद्रधनुष्यासारखे आहे. आकाशात या सर्वांची उपस्थिती एकाच वेळी कधीच नसते. येथे ते एकत्र आले आहे. ते केवळ उपमेने नव्हे अशक्य ते एकत्र करणाऱ्या भगवंतांच्या अतर्क्य सामर्थ्याचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच याची संगती लागणे शक्य आहे. भगवान सर्व शक्तिमान प्रभू आहे आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अतर्क्य सामर्थ्यामुळे कोणतीही अशक्य घटना घडून जाते. एकंदरीत ते द्वारकेतून मार्गक्रमण करीत होते तेव्हाची स्थिती अद्भुत अशी होती आणि तिला उपमा निसर्गातील घटना व्यतिरिक्त दुसऱ्या कशाची देणे शक्यही नाही. हरे कृष्ण. श्रील प्रभुपादची जय. धन्यवाद. भगवान ज्यावेळी द्वारकेच्या पथांवरून पुढे जात होते त्यावेळी त्यांना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या मस्तकावर श्वेत छत्र धरलेले होते. अर्धवर्तुळ आकारात चौऱ्या ढाळून त्यांना वारा घातला जात होता. चौऱ्या हा शब्द मला इंग्रजीमध्ये पाहावा लागेल. नेमकं काय आहे चौऱ्या? त्यांच्यावर वर्षाव केलेली फुले मार्गावर पडत होती.
त्यांच्या अंगावर पितांबर आणि पुष्पहार यामुळे ते एखाद्या काळ्या मेघाभोवती एकाच वेळी सूर्य चंद्र वीज व इंद्रधनुष्य असावे त्याप्रमाणे शोभून दिसत होते. तर भगवंत द्वारकेच्या रस्त्यांवरून जातानाच त्यांचं सुंदर वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंतांची कांती अशा प्रकारची होती की त्यांचा वर्ण जो आहे तो मेघवर्ण आहे, श्यामसुंदर वर्ण, आणि त्यांचं शरीरातून निघणारं तेज हे अशा प्रकारचं होतं की एकाच वेळेला सूर्य चंद्र वीज आणि इंद्रधनुष्य ज्याप्रमाणे दिसावे त्याप्रमाणे भगवंत शोभून दिसत होते. आणि विशेषतः कृष्णांना जी अर्पण केलेली फुले आहेत त्यांच्याबद्दल श्रील प्रभुपादजी सांगतात की भगवंतांना ज्या वेळेस आपण फुलं अर्पण करतो मंदिरामध्ये भगवंतांची अर्च विग्रहाची पूजा करताना किंवा घरी पण अर्च विग्रहांची पूजा करताना, तर त्या अर्पण केलेल्या फुलाच्या प्रत्येक झाडाला पुढचा जन्म हा मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे 84 लाख योनींमधून जसं एक एक जन्म पार करत शेवटी ज्या वेळेस मनुष्य जन्म प्राप्त होतो, परंतु ज्या वेळेस भगवंतांच्या सेवेमध्ये आपण कोणती फुलं वाहतो त्यावेळेस ते फुलं देणारे जे झाडं आहेत फुलझाडे त्यांना पूर्ण 84 लाख योनींमधून पूर्ण सायकल पूर्ण करण्यासाठी वाट पाहावी लागत नाही, लगेच पुढचा जन्म त्यांना मनुष्य जन्म प्राप्त होतो. तर तो पण एक फायदा आहे की आपण आपल्या अंगणामध्ये असो किंवा बाहेरून पण ज्या वेळेस फुलं आणून भगवंतांना वाहतो केवळ आपल्याला फायदा होत नाही तर ते फुलं देणारे जे फुलझाडे आहेत त्यांना पण फायदा होतो. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या रूपाचं सुंदर वर्णन इथे आहे. येणाऱ्या श्लोकांमध्ये भगवंतांचं जे आदान प्रदान आहे अगोदर त्यांचे आई आणि वडील देवकी आणि वसुदेव यांच्यासोबत आणि नंतर द्वारकेतल्या ज्या 16108 राण्या आहेत त्यांच्यासोबत भगवंतांचं आदान प्रदान हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा अध्याय इथे कन्क्लूड होईल जो की आपण पुढच्या वेळेला पाहू. हरे कृष्ण. आणि आपण मागच्या अध्यायामध्ये आणि या अध्यायामध्ये पाहत आहोत प्रभुजी माताजीच की भगवंतांचं हस्तिनापूर मधून गमन आणि द्वारकेमध्ये आगमन आणि यानंतर सूत गोस्वामींना नैमिष अरण्यामधल्या ऋषी मुनींनी विचारलेला जो प्रश्न आहे परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल, जो की परीक्षित महाराजांबद्दलचा जन्म सांगताना सूत गोस्वामी हे भगवंत कृष्णांच्या स्मृतीमध्ये रममान होऊन खूप विस्तारामध्ये त्यांनी सांगितले की कशा प्रकारे ते हस्तिनापूर मध्ये राहिले, कशा प्रकारे वेगवेगळ्या भक्तांना कृपा प्रदान केली, कशा प्रकारे वेगवेगळ्या महान भक्तांच्या प्रार्थना स्वीकार केल्या, जसं भीष्म असू, कुंती असू, उत्तरा असू, बाकीचे पांडव असू आणि बाकीचे हस्तिनापूरवासी असू, त्यांच्या कशा प्रकारे प्रार्थना स्वीकारल्या आणि भगवंत कसे द्वारकेमध्ये मार्गक्रमण झाले. त्यानंतर नैमिषारण्यामधले ऋषी मुनी पुन्हा सूत गोस्वामींना आपण विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर आणतात की परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल, मग त्याबद्दल ते पुन्हा सांगण्यासाठी सुरुवात करतात. तर त्याविषयी आपण पुढच्या वेळेला चर्चा करूया. आज आपण ज्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली त्याच्यावर कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रभूजीज माताजीज संजना माताजी. यस माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी ऍक्च्युली माझे दोन प्रश्न होते की आपण कथा बघितली की ज्याच्यामध्ये भगवंत कुंती नाही धृतराष्ट्र यांना सांत्वन देण्यासाठी नंतर महाभारत युद्धानंतर ते जातात तिकडे हस्तिनापूरमध्ये की त्यांना त्यांचे पुत्र गेल्यामुळे त्यांना खूप दुःख झालेलं असतं, तर आपण असं एक ऐकतो की एक कथा अशी म्हणजे खूप ऐकायला मिळते की गांधारीने भगवान श्री कृष्णांना श्राप दिला होता की तुम्ही सगळं थांबू शकत होते पण तुम्ही थांबवलं नाही हे सगळं युद्ध, तर मग हे असं इकडे तर ऐकायला काही मिळालं नाही, तर ही कथा खरीच आहे की काल्पनिक कोणी बनवून ठेवली असं? आपण भागवतामध्ये तरी आपण जे आतापर्यंत वाचलं त्याचा रेफरन्स दिसला नाही माताजी, पण मला थोडं एकदा पाहू द्या की श्रील प्रभुपादांच्या बाकीच्या पुस्तकांमध्ये कुठे रेफरन्स आहे का याचा. ठीक आहे, एकदा बघतो मी. अरे प्रभूजी अजून एक प्रश्न होता की ते अभीर म्हणून एक उल्लेख होता, अभीर लोक पण, तर ते कोण होते? अभीर लोक एक मिनिट, कोणत्या श्लोकामध्ये माताजी? मला एक्झॅक्टली आठवत नाही प्रभूजी, पण भगवान श्री कृष्णांच्या आगमनामध्ये कुठेतरी आहे. अच्छा एक मिनिट.
हे बघा, तुम्ही जे अभीर म्हणताय ना, त्याच्यावरून मला एक एवढं आठवलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णाश्रम व्यवस्थेमधले हे वेगवेगळे लोक आहेत. ठीक आहे, मला एक्झॅक्टली श्लोक तुम्ही कोणता रेफर करत आहात तो लक्षात नाहीये, परंतु हे वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातल्या वेगवेगळ्या वर्णांमधल्या लोकांमध्ये अभीर यांचा पण एक उल्लेख आहे माताजी भागवतामध्ये. सांगण्याचा अर्थ असा की समाजातल्या सर्व स्तरांमधले लोक हे भगवंतांच्या स्वागतासाठी उत्कंठ होते. ठीक आहे, पण तुम्हाला जर तो श्लोक आठवला तर सांगा, मग त्या श्लोकामध्ये मी विशेषतः पाहिजे. प्रभूजी, मला पण आठवत नाही, पण मी हा शब्द बघितला तर मला थोडा असं वाटलं की, कारण की हे पुलिंदा वगैरे हे शब्द ऐकल्यासारखे वाटले, पण ऐकलेले अभिर हो अभिर थोडं हे असं नाही ऐकलंय, त्यामुळे मला वाटलं की काहीतरी वेगळं असे टाईपचे त्याचा एक समाज असेल करून असं हाँ, काहीतरी. म्हणजे ह्या सर्व ना रेसेस, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, जाती जमाती, समजा वेगवेगळ्या प्रकारचे समाज व्यवस्थेतले. ठीक आहे माताजी, धन्यवाद प्रभूजी, हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? एक महत्वाची अनाउन्समेंट आहे की आता जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, येणाऱ्या 2 दिवसांमध्ये सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. खूप खूप महत्वाचा दिवस आहे. आणि मागच्या वेळेस एका माताजींनी प्रश्न पण विचारला की श्री कृष्ण जन्माष्टमी आपण कशा प्रकारे साजरी करू शकतो, ज्याला मी एकदम थोडक्यामध्ये उत्तर दिला. परंतु ह्या गेलेल्या आठवड्यामध्ये मी एक खूप सुंदर क्लास ऐकला, हरे कृष्णा टीव्ही या चॅनलवर, यूट्यूब वर आपण सबस्क्राइब करू शकतो, हरे कृष्णा टीव्ही. याच्यावर पण खूप छान छान आपल्या दिन प्रतिदिन भक्तीमधल्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केलं जातं. तर तो क्लास विशेषतः या एकाच मुद्द्यावर होता की आपण जन्माष्टमी कशा प्रकारे साजरी करायला पाहिजे. हिंदीमध्ये आहे, तर मी त्याची पण लिंक प्रतिरूपा माताजींद्वारे ग्रुपवर शेअर करेल. आपण सर्वांनी वेळ मिळाला तर एकदा तो पण पहा. प्रभूजींनी खूप छान समजावून सांगितलंय त्याच्यामध्ये, आणि प्रत्येकाला ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे आपण जन्माष्टमी कशा प्रकारे साजरी करू शकतो ते पण समजून सांगितलंय. ठीक आहे, तर ती लिंक मी शेअर करेल रतिरूपा माताजींच्या द्वारे. ठीक आहे, अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीस माताजीस? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. यस आपल्या प्रभू, किरण दादा प्रभू. याच्यामध्ये 84 लाख योनींचा उल्लेख आहे आणि त्यामध्ये 4 लाख योनी ही मनुष्य मनुष्य प्राण्यांच्या आहेत. हो. तर मला हे समजलं नाही की आपण मनुष्य म्हटले की आपण स्त्री पुरुष आणि ट्रान्सजेंडर, हे योनी हा शब्द संकल्पना वेगळी आहे की आणि काय? की याचा संकल्पना अशी, जसं तुम्ही इथे आता स्क्रीनवर पाहत आहात की वेगवेगळे मनुष्य हे सगळे एकाच सारखे नाही आहेत. जसं की आता पण आपल्याला आश्चर्य वाटेल किरण जाधव प्रभूजी, आता हाँ या क्षणाला पण अशा काही काही मनुष्यांच्या जाती जमाती आहेत. जसं की अंदमान निकोबार मध्ये नॉर्थ सेंटिनल आयलँड म्हणून आहे, जिथं असे लोक राहतात, अशा प्रजाती राहतात ज्यांचा की भारतीय, सॉरी भारतीय म्हणतो, आधुनिक मानव संस्कृतीशी काही संबंधच आलेला नाही. म्हणजे ते स्वतःच खाणं पिणं हे अजून पण जंगलातले फळं, रूट, आदिवासी मूळ म्हणून. मूळ आदिवासी किंवा प्राण्यांना हे करून हे करतात, आणि बाहेरच्या नागरी समाज व्यवस्थेशी त्यांचा काही संबंध नाहीये. त्याचप्रकारे दक्षिण अमेरिकेतल्या अमेझॉन जंगलामध्ये पण अजून पण खूप खूप अशा जमाती ह्या उपलब्ध आहेत, ज्या की स्वतःच्याच याच्यामध्ये त्यांना राहायला वगैरे आवडतं. दुसऱ्या आणि अशा प्रत्येक समाज व्यवस्थांचं त्यांचे त्यांचे एक वेगळं जे विश्व आहे. हा, जे ऑलमाइटी ज्याला म्हणतो आपण, सर्वश्रेष्ठ जे भगवंत आहेत, त्यांना जाणण्याचं, त्यांची पूजा करण्याचं एक एक माध्यम आहे. आणि त्याच प्रकारचं त्यांचं कल्चर, त्यांचं जे आहे ते पण आहे. तर ज्या वेळेस भागवत हे मनुष्यांना 4 लाख वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागत, ते 4 लाख विभाग आहेत त्यांच्या कॉन्शियसनेस, त्यांच्या चेतनेच्या प्रगत अवस्थेपासून. जसं की जसं मी तुम्हाला सांगितलं की असे पण लोक आहे ज्यांना खाण्यापिण्यासाठी आपण अन्नधान्याची पोळी, भाकरी, भाजी पण बनवू शकतो, याचं काही घेणं देणं नाही. त्यांना आहे की डायरेक्ट जे मिळतं ते जंगलातून घ्या आणि खा. आणि समाज व्यवस्थेसाठी जसं आपण कपडे वगैरे व्यवस्थित घालतो, त्यांना पानं फुलं जे काही उपलब्ध आहे जंगलामध्ये ते अंग कव्हर करण्यासाठी घाला, तेच त्यांचे कपडे झाले.
म्हणजे चेतनेच्या प्रगत अवस्थेनुसार यांची विभागणी केलेली प्रभूजी. ओके ठीक आहे. हरे कृष्ण. आणि जसं की काही जाती जमातींबद्दल आपण इथे वाचतो तसंच अजून पण आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. आणि अनाउन्समेंट मध्ये एक जन्माष्टमी सोमवारी आहे, मंगळवारी श्रील प्रभुपादजींचा आविर्भाव दिवस आहे, म्हणजे प्रभुपादजींचा जन्म जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी झाला. तर रतिरूपा माताजी, पूजा माताजी आपल्या मंदिराचा पूर्ण स्केड्यूल देतील ऑनलाईन कार्यक्रमांचा. तर तुम्ही जास्तीत जास्त नंबर मध्ये हे कार्यक्रम जॉईन करून त्यांचा लाभ घ्या. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजीज माताजीज. हरे कृष्ण. यस माताजी. काही नाही प्रभूजी, चालेल. ओके ओके. वामचा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, जन्मत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, जन्मत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत. हरे